भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्व संपन्न कारकिर्दीवर आधारित कर्मयोगी नमो या लघुपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं आहे. या लघुपट स्पर्धेत 1 मिनिट ते 12 मिनिटांच्या लघुपटासाठी भाषेचं बंधन नाहीये. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 75,000 रुपये, द्वितीय क्रमांक 51,000 रुपये, तृतीय क्रमांक 31,000 रुपये तर 5 उत्तेजनार्थ प्रत्येकी 15,000 सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी सांस्कृतिक सेलचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, कोकण विभाग सहसंयोजक अक्षय चितळे, उरण संयोजक मनोहर जामकर, सहसंयोजक गणेश जगताप, पनवेल शहर संयोजक संजीव कुलकर्णी, तालुका संयोजक मंगेश वाकडीकर, निखिल गोरे, श्वेता कुलकर्णी, अनुराधा शिंदे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या वतीनं सेवा आणि समर्पण या अभियानाच्या अंतर्गत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जी 75 वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कलावंतांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यात येतो आहे आणि या माध्यमातून मला खात्री आहे की महाराष्ट्रातले अनेक कलावंत ही आपली कला ही अतिशय तिच्या महाराष्ट्र स्तरामध्ये कौतुक होईल अशा पद्धतीनं प्रेझेंट करू शकतात आणि म्हणून याच्यासाठी कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धा याचं आयोजन या सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या वतीनं करण्यात आलं आहे. मी यासाठी आमच्या या प्रकोष्ठाचे उत्तर रायगडचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, त्याचबरोबर सुनील सिन्हाजी आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज संपूर्ण पनवेल आणि परिसरामध्ये पनवेल आणि पनवेल तालुक्यात राहणारे मूळचे सर्व ग्रामस्थ नागरिक याच्यामध्येही अनेक कलावंत आहेत आणि अलीकडच्या कालावधीमध्ये इथं येऊन स्थायिक झालेले विविध कलावंत या सगळ्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. 5 डिसेंबर ही आपली नावं नोंदवण्याची या अखेरची तारीख आहे. या 5 डिसेंबरपर्यंत आपली नावं नोंदवा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यासाठी आणि भविष्यामध्ये उत्तमोत्तम संधी मिळाव्यात यासाठी आमच्यामार्फत जे काही सहकार्य करता येईल ते करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या सहभागी व्हा. नमस्कार.